मनोज जरांगे पाटील यांची बारामती येथे मराठा आरक्षण संदर्भात जाहीर सभा झाली. बारामती शहरातील तीन हत्ती चौक मध्ये मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते, लढा हा शांततेत सुरू आहे आणि शांततेत सुरू राहणार. मराठा आरक्षण हा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. मराठा समाजाला चारही बाजूने घेरलं जात आहे. आता तरी सावध व्हा आणि मागे सरकू नका. ही पहिली आणि शेवटची लढाई आणि युद्ध आहे आपलं. हे युद्ध सरकारला पेलवणार नाही आणि झेपणार देखील नाही. काय करायचे ते 22 तारखेला सांगणार आहे. पुढची दिशा मी 22 तारखेलाच सांगेल. एवढ्या वेळेस पक्ष आणि गटतट सोडून द्या. परत अशी संधी येणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटायचे नाही. उद्यापासून जोरदार तयारीला लागा. आपले आंदोलन हे शांततेत करूयात. आयोग अभ्यास काय वाचित ते त्यांची त्यांनाच माहीत. 4 दिवस आपण सरकारला वेळ दिला, ते म्हणले कायदाच नाही होणार 4 दिवस. माझ्या मायबाप समाजाला मला सांगणं गरजेचं आहे म्हणून जास्तीचा वेळ घेतो तुमचा. घरी जाऊन तर काय करत तुम्हाला इथं शिका आरक्षण, कारण आता आरक्षण घ्यायचं आहे. आता सुट्टी नाही, आता सुट्टी नाही. 4 दिवसाचा वेळ दिला त्यांनी सांगितलं, 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. 1 महिन्याचा वेळ दे. आम्ही नाही दिला. आम्ही असत लटकट ठुल 7-8-10 दिवस. त्यांना वाटलं आम्ही लिहित कच्च्या तालमीत लिहित का नाही. ते माझ्या अवतारावर जातात ना, मी कसला गण दिसतो ना. त्यांना वाटलं याला काय आत्ता भिंगून टाकू आपण. मग ते मातंबर पाठवतात माझ्याकडे. त्यांच्यात मातंबर सुद्धा असते जरूर. मातंबर आल्याला म्हणला 4 दिवसात कायदा होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही दिलाच नाही. परत सरकारकडे गेला आणि सरकारला बोलला. परत आमच्याकडे आला म्हणला आता 12 दिवसाचा द्या. म्हणजे पहिल्याचा सौदा केल्यासारखं सुरू झालं. म्हणलं नाही जमणार. त्यांना वाटलं हे पक्क येडं दिसतं, हे वेळ देत नाही. त्याच वेळेस मुंबईत सत्ताधाऱ्यांसह सगळ्या पक्षांची बैठक झाली आणि त्यांनी एक ठराव पारित केला. तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला टिकणार आरक्षण आम्ही द्यायला तयार आहोत. 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही ठरव. आमच्या लक्षात आलं काहीतरी हालचाल आता होणार. आम्हाला माहित होतं आमच्याकडेच येणार. तोपर्यंत आम्ही मराठ्यांची बैठक घेतली. मराठे त्यांच्या पुढे 4 पावलं. मराठ्यांना विचारलं यांना 1 महिन्याचा वेळ द्यायचा का. मराठे म्हणले 40 वर्षे गेलेत, जाऊ दे 1 महिना. आणि हे ठरलेलं त्यांना माहीतच नाही की असे सणाट आले संभाजीनगरला. त्यांना बी इमान आहे. मुंबईतून बसूस तरच व्यासपीठावर बसत येते. कशाने येते त्यांचे त्यांनाच माहीत. आम्ही बसायचं आधीच टेकत येत. ठराव घेऊन आले. त्यांना माहीतच नाही आमचं ठरलेलं. ते म्हणले सत्ताधाऱ्यांसह सगळ्या पक्षांनी ठराव पारित केला, आपण 1 महिन्याचा वेळ द्यावा. आम्ही म्हणलं 40 दिवस घे.